युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की देश सोडून पोलंडला गेल्याचा दावा रशियानं केलाय. युक्रेनकडून रशियाच्या या दाव्याला अद्यापही पुष्टी मिळालेली नाहीये. दरम्यान झेलेन्स्की यांना रशियन सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर संघटनांकडून मागच्या आठवड्यामध्ये तीनदा मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा द टाइम्सनं केलाय. वॅग्नर ग्रुप आणि चेचेन स्पेशल फोर्सेसच्या सैनिक झेलेन्स्की यांना मारण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचं द टाइम्सनं म्हटलंय. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष देश सोडून पोलंडला गेल्याचा दावा करण्यात आलेला आहे. रशियन मीडियानं तसा दावा केलेला आहे, रशियानं केलेला आहे. झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा रशियाचा प्रयत्न आहे असं द टाइम्स यांनी दावा केलेला आहे. वॅग्नर ग्रुप आणि चेचन स्पेशल फोर्सेसचे सैनिक हे झेलेन्स्की यांना मारण्याच्या प्रयत्नात असल्याचंही द टाइम्सनं म्हटलंय. दरम्यान झेलेन्स्की यांनी रशियाचा दावा फेटाळलेला आहे, ते काय म्हणाले आहेत पाहूयात. Добрый вечер. Каждые два дня появляется информация, что я куда-то втик из Украины, из Киева, из офиса. Бачите, я нахожусь тут, на месте. Андрей Борисович, что? Да, никто никуда не втик. А вот тоже мы працюем. Мы любому побігати, але зараз немає часу на різні кардіотренування. Тому працюємо. Слава Україні! Героям слава! Смерть бігунам! ABP Maza. Угда доле, бага ніть.